वर्षा हिरे, दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. पाणी टंचाईत पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया. पिंपरी चिंचवडकरांची ताण भागविणाऱ्या पवना धरणातील पाणी साठ्यात होतोय झपाट्याने घट. बालगंधर्व रंगमंदिराचे नवे स्वरूप कसे असणार, महापालिकेत पाहायला मिळणार चित्र. आणि पूर्णतः अंध असलेल्या साक्षीने मिळवले 12वी तब्बल 92%. पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरायला लावणाऱ्या महापालिकेने गुरुवारी रात्री मध्यरात्रीपासून रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया घालविल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी 6 वाजेच्या सुमारास पाण्याचे उंच कारंजे उडत होते. गुरुवारी रात्री 11:30 वाजल्यापासून पाणी वाहत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र ही बाब आज 7:30 वाजता पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना समजली. तक्रार देऊनही तातडीने कारवाई न झाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. सकाळी पाण्याची गळती रोखली असून दुरुस्तीचे काम सुरू आहे. संपूर्ण शहरात पाणी कपातीचे संकट असताना अशा प्रकारे पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. पिंपरी चिंचवडकरांच्या तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने घट होत आहे. धरणात 20% पाणी साठा असून गतवर्षाच्या तुलनेत 60% पाणी साठा कमी आहे. मावळातील पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणी पुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा करून महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा धरण 100% भरले, परंतु परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने लवकरच धरणातून पाणी उपसा करण्याची वेळ आली आहे. त्यातच तापमानाचा पारा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच वाढता राहिला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. पवना धरणात आजमितीला 20.51% पाणी साठा असून हा साठा गतवर्षीपेक्षा 60% कमी आहे. हा पाणी साठा 15 जून पर्यंतच पुरेल एवढा मर्यादित आहे. आज अखेर पवना धरणात 20.51% पाणी साठा शिल्लक आहे. धरणाची पाणी क्षमता 10,000 दशलक्ष घनमीटर आहे. पुण्याच्या मेट्रोतून उतरल्यावर वॉकवे वरून चालत बालगंधर्व रंगमंदिरात प्रवेश, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून प्रवेशाचा पर्याय, पार्किंगसाठी प्रशस्त जागा, आत मुख्य रंगमंचासह छोट्या रंगमंचावर आणि भव्य ओपन एरिया थिएटरमध्ये दर्जेदार नाटकांचा आणि सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे सांस्कृतिक भूषण असलेले बालगंधर्व रंगमंदिराचे नवे स्वरूप कसे असेल याचे चित्र बुधवारी महापालिकेत पाहावयास मिळणार आहे. बालगंधर्वाच्या पुनर्विकासासाठी निवडण्यात आलेल्या 18 आराखड्यांचे सादरीकरण महापालिकेत करण्यात आले. यावेळी अस्तित्वात असलेल्या रंगमंदिराची इमारत कायम ठेवून उर्वरित भागात कोणकोणत्या सुधारणा करता येतील अथवा पुनर्रचना करताना इमारत पाडून नवे रंगमंदिर आणि आसपासचा परिसर कसा असेल याची सचित्र माहिती संबंधित वास्तुविशारदांनी दिली. 12वीत पास झालेल्या विद्यार्थ्याचे कौतुक सोहळे रंगतायत. असंच एक कौतुकास पात्र असलेलं यश संपादन केलंय आळंदीतील साक्षी अमृतकर नावाच्या विद्यार्थिनीने. पूर्णतः अंध असून देखील साक्षीने 12वीत तब्बल 92% गुण मिळवत यश संपादन केलंय. पाहूया हा आमचा स्पेशल रिपोर्ट. साक्षी अमृतकर 12वीत 92% मिळवत आपल्या शाळेत अव्वल आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकतोय. मात्र या आनंदामागे साक्षीने घेतलेले परिश्रम आहेत. जन्मतः अंध असलेल्या साक्षीला हे यश मिळवणं किती अवघड असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र जिद्दी समोर आकाशही ठेंगणं पडतं त्या जिद्दीचं साक्षी जिवंत उदाहरण आहे. सर, तयारी मी स्टार्टिंगपासून केली होती, हार्डवर्क केलं होतं, त्यामुळे फार प्रॉब्लेम्स नाही आले. माझा मेन प्रॉब्लेम अकाउंट्समध्ये होतो, कारण अकाउंट्समध्ये मी स्वतः सम नाही सॉल्व करू शकत, त्याच्यामुळे मला दुसऱ्यांची हेल्प घ्यावी लागते. आणि त्यामुळे तो एक मेन प्रॉब्लेम आहे की जेवढ्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे तेवढ्या कधी कधी होऊ शकत नाही, कारण स्वतः सगळ्या गोष्टी बघू शकत नाही. आणि इंग्लिश वगैरे सगळं आईने करून घेतलं, आई डॅडींनी स्टार्टिंगपासून हार्डवर्क केलं. मी 4 उठायची तर ते पण उठायचे, त्यामुळे फार काही प्रॉब्लेम आला नाही. ब्रेल बुक्स अवेलेबल होते आणि गाईड्स नसतात, पण गाईड्स आई डॅडींनी वाचून दाखवले. तयारीमध्ये आत्ता मी सराव क्वेश्चन पेपर्स पण सोडवले होते. माझी रायटर राजश्री, तिने स्टार्टिंगपासून माझ्याबरोबर तयारी केली, म्हणजे 1 डिसेंबरपासूनच आम्ही सुरुवात केली होती जवळपास क्वेश्चन पेपर्स सोडवायची, त्यामुळे एक्झाम देतानाही फार काही प्रॉब्लेम नाही आला. साक्षीला शिकून CA व्हायचं आहे, मात्र CA साठीचा अभ्यासक्रम ब्रेल लिपीत उपलब्ध नसल्याने खूप अडचणी येतील अशी खंत तिने व्यक्त केली आहे. 12वीतही गणिताचा अभ्यासक्रम ब्रेलमध्ये नसल्याने तिला गणित विषय सोडावा लागला. यानंतरही आपण CA होणारच असा तिला विश्वासही आहे. अर्थात साक्षीच्या या यशात तिच्या
शिक्षकांबरोबर आईवडिलांचाही मोठा वाटा आहे. आज साक्षीने मिळवलेल्या यशाचं त्यांच्याकडून कौतुक होत आहे. तिचं आजचं यश हे फारच भव्य आहे माझ्यासाठी. तिने आज 92% गुण मिळवून ती पास झालेली आहे. मला तिचा फार गर्व आहे. मी सर्वांना सांगेल की अशी एक मुलगी प्रत्येकाला असावी. तिने आज खूप मोठं उच्च शिखरावर जाऊन यश संपादन केलेलं आहे, त्याचा मला फार मोठा आनंद आहे. खरं तर 12वीच्या परीक्षेत अपयश आल्याने अनेक जण खचून जातात. मात्र जन्मतः अंध असलेली आणि घरातील परिस्थिती ही जेमतेम असलेली, कुठल्याही शिकवणी नाही आणि यानंतरही मिळवलेलं यश डोळ्यांनी पाहता येत नाही, मात्र एवढं दुःख असताना देखील साक्षीची उमेद डोळे असणाऱ्यांना लाजविणारी आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूजचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर पुणे महापालिका परिवहन महामंडळाने दिवसभर जोरदार हालचाली करून MNGला 27 कोटी रुपये दिले. दरम्यान CNG पुरवठा सुरूच ठेवण्याबाबत अद्याप MNG कडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. MNGL कडून गॅस पुरवठा केला जातो. बसला दररोज सुमारे 60,000 किलो गॅस लागतो. त्याचे दर दिवशी 30 लाख रुपये आणि महिन्याला सुमारे 10 कोटी रुपये बिल होते. मात्र मागील काही वर्षात PMP कडून कंपनीला वेळेवर पैसे दिले नाही, त्यामुळे थकबाकी सुमारे 47 कोटी रुपयापर्यंत वाढली होती. त्यामुळे व्याज आणि GST सुमारे 21 कोटी रुपयांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात MNGLने गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तातडीने हालचाल होऊन PMP कडून 27 कोटी रुपये कंपनीला दिले गेले. नैऋत्य मोसमी पाऊस गेल्या 10 दिवसांपासून एकाच जागी रेंगाळले असल्याचं चित्र समोर आलं आहे. ढगांमध्ये पुरेशी आर्द्रता नसल्याने तेथे दमदार बरसत नसल्याची माहितीही हवामान खात्याच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 15 जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सून पुढे सरकण्याकरता येत्या 72 तासात अनुकूल वातावरण निर्माण होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. दिनांक 1 किंवा 2 जून रोजी मान्सून संपूर्ण अंदमान निकोबार बेटे बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण भागात पोहोचेल असा अंदाजही आहे. येत्या 24 तासात ईशान्य भारतातील मेघालय आसाम या राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. संसार वेलीवर एक नवीन पालवी फुटल्यानंतर वैवाहिक आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण होतं असं म्हणतात. मात्र दोघे तब्बल 18 वर्ष या सुखापासून वंचित होते. 4 गर्भपात आणि 4 नवजात बालकांचा मृत्यू पाहिल्यानंतर जोडफं काहीसं खचून गेलं होतं. 2018 पुन्हा आशा पल्लवित झाल्या, पण गर्भावस्थेत अत्यंत जोखीमीची आणि गुंतीची होती. ही कहाणी आहे अनिता आणि वीरेंद्र त्रिपाठी यांची. दाम्पत्यांचे पहिले बाळ हे 2002 साली दगावले. त्यानंतर दर 2 वर्षांनी त्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागत होते. पुणे आणि दिल्लीतील डॉक्टरांचा सल्ला घेऊनही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. त्यांचे प्रसूतीचे रिपोर्ट सामान्य असायचे, पण बाळ जगत नव्हते. पण या जोडप्याने अशा सोडल्या नाहीत. जून 2018 त्या गरोदर राहिल्या. त्यांच्या गर्भावस्था अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची होती. 7 महिन्यांनी अचानक उलबद्रव बाहेर आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 11 जानेवारी 2019 रोजी अनिता यांची मुदतपूर्व प्रसूती होऊन मुलाला जन्म दिला. त्यावेळी त्याचे वजन 1.3 किलो होते. तब्बल 18 वर्षांनंतर त्यांच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून वाहत होता. ऐसा नहीं होते कि जिसके बच्चे नहीं हैं तो कुछ भी अलग भी है, सब अच्छा ही करते थे. मैं भी पीछे लगी थी कि जब तक मैं हूँ, अगर मुझे मेरी लाइफ मेरी जिंदगी जब तक मैं पीछे लगी रहूँ, देखती हूँ भगवान कब तक नहीं देता मुझे. प्रयासरत हैं और 2001 से लेकर अभी तक 2019 में हमको सफलता हासिल. इस बीच के 18 साल में मैं पूना में और अपने यहाँ जो है UP में, वहाँ पे भी दवा कई डॉक्टर हॉस्पिटल में जा चुका हूँ.
और दिल्ली में भी जाके दवा करा चुका हूँ, लेकिन मेरे कहीं सफलता हाथ नहीं मिली। मैं पूना में आने के बाद यहाँ पे फिर ट्रीटमेंट चालू किया। मेरी कई प्रेगनेंसियाँ फेल हो गई हैं, यहाँ पे बच्चे मतलब चले गए थे। गाँव में भी था नॉर्मल डिलीवरी जो था वो भी खराब हो गया, लड़का इलेक्ट्रिक डेथ हो गया उसका। तो पूना में आने के बाद हमने दवा चालू किया, फिर यहाँ से फिर हमको फिर बाद में मदर हॉस्पिटल में का मालूम हुआ पड़ा कि वहाँ पे डॉक्टर अच्छे हैं, वहाँ पे आप जाएंगे आपका काम हो सकता है। तो फिर जो जहाँ पे हम दवा कर रहे थे डॉक्टर वहाँ पे ज्योति मैडम है, हमारे यहाँ पास ही रहती है, उनका छोटा सा क्लिनिक है, वहाँ से हम दवा करते हैं। उन्होंने ही बताया कि आप नेहरू हॉस्पिटल में जाइए, वहाँ पर अच्छे डॉक्टर हैं और मैडम का भी जो वहाँ पे डॉक्टर हैं और राजेश्वरी पवार मैडम, उनके बारे में बताया था। सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू असल्याचे सर्वत्र इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे। पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आलाय। मुंबई कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांनी साजरी केली पवित्र रमजानच्या महिन्यातील मुस्लिम बांधवांच्या उपवासाच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। रोज मुंबई पुणे रेल्वे प्रवास करणारे प्रवासी 4 तासाच्या प्रवासात एकमेकांच्या सुख दुःखात सामील असतात। मग ते गणेशोत्सव असो किंवा दसरा पूजन, ईद, गुरु नानक जयंती, नाताळ असे सर्व सण प्रवासी झुकझुक गाडीत साजरा करून आनंद उत्सव साजरा करतात। कामावरून परत येत असताना कल्याण ते लोणावळा दरम्यान मुस्लिम बांधवांच्या उपवासानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले। हमने आज इस तरह से किए, सीमाताईने जो रोजा इफ्तार का प्रोग्राम रखा था, हमारे मुसलमानों में रमज़ान का महीना बहुत मुबारक माना जाता है। रमज़ान के महीने में हर दुआ कबूल होती है, ऐसा हम लोगों का मानना है कि अल्लाह रब्बुल इज्जत हर छोटी से छोटी और हर बड़ी से बड़ी दुआ कबूल करते हैं। इसीलिए हमने आज दुआ करी थी कि इस मुबारक महीने में अल्लाह रब्बुल इज्जत ने जो भी हमारे पूरे देश में, हमारे राज्य में जो सूखा अकाल पड़ा हुआ है, पानी की परेशानी है, तकलीफें हैं, वो अल्लाह रब्बुल इज्जत हमारी दुआ कबूल करके इतना पानी दे कि हमारी हर परेशानियां दूर हों, सूखा अकाल जो भी है वो दूर हो जाए, लोगों के घरों में चूल्हे जलें, खुशियाँ हों, हर तरह की उन्हें नेमतें मिलें अल्लाह रब्बुल इज्जत की बारगाह से। बस इसी नीयत से हमने दुआ की थी और ताइने इसी नीयत से ये रोजा इफ्तार पार्टी रखी थी। आपका नाम बोलिए। मेरा नाम है शमीम खान। ज्येष्ठ नाट्य अभिनेते रमेश मेडेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले। गेली 55 वर्षे रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या क्षेत्रात मेडेकर कार्यरत होते। गुरुवर्य भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन PDA या संस्थेतून त्यांच्या रंगमंचीय कारकिर्दीला सुरुवात झाली। PDA मध्ये त्यांनी तू वेडा कुंभार, देवांचे मनोराज्य, देव चालले या नाटकांमधून विविध भूमिका केल्या। 1973 थिएटर अकॅडमी पुणे संस्थेची स्थापना झाल्यावर त्यांनी घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, 3 पैशांचा तमाशा, बेगम बर्वे या नाटकातून केलेल्या भूमिका गाजल्या। आणि पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। पाइपलाइन फुटली, लाखो लिटर पाणी वाया। पिंपरी चिंचवडकरांची ताण भागविणाऱ्या पवना धरणातील पाणी साठ्यात होतोय झपाट्याने घट। बालगंधर्व रंगमंदिराचे नवे स्वरूप कसे असणार, महापालिकेत पाहायला मिळणार चित्र। आणि पूर्णतः अंध असलेल्या साक्षीने मिळवले 12वी तब्बल 92%। आणि आता बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।